हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काहीतरी नवीन सुरुवात करणार आहे. तर ती नवीन सुरुवात म्हणजे 9th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स अल्जेब्राला सुरुवात आपण या ठिकाणी करणार आहे. अँड द फर्स्ट लेक्चर्स ऑन द अल्जेब्रा, दॅट इज सेट्स टॉपिक, फर्स्ट टॉपिकवर आपण लेक्चरला सुरुवात करणार. त्यानंतर या लेक्चरमध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन्स, काही डेफिनेशन्स आणि मीनिंग जाणून घेतल्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 1.1 कम्प्लिटली सॉल्व्ह करणार आहे. तर यामध्ये प्रॅक्टिस सेट घेत असताना काही मिनिमम प्रॉब्लेम या ठिकाणी मी घेतलेला आहे आणि बाकीचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ॲज सिमिलर टू दिस प्रॉब्लेम्स. तर टॉपिकचं नाव आहे सेट. सेट्स म्हणजे आपण मराठी त्याला म्हटलं जातं संच. द नेम ऑफ द वर्ड्स दॅट इज सेट्स इज कॉल्ड अ संच इन द मराठी. संच म्हणजेच बंच. एखादी जी बंच, कलेक्शन ऑफ द ऑब्जेक्ट आणि त्या कलेक्शनचा जे काही एक बंच तयार केला जातं, एकत्रित केल्यानंतर जो काय तयार होतो त्याला म्हटलं जातं सेट्स. सेट्स इट मीन्स द कलेक्शन ऑफ द ऑब्जेक्ट अँड दॅट कलेक्शन इज कॉल्ड ॲज सेट्स. जनरली आपण जेव्हा सेट्स लिहित असतो, द नेम ऑफ द सेट्स, नेम ऑफ सेट्स इन कॅपिटल लेटर मध्ये लिहिलं जात आहे. कॅपिटल लेटर्स, कॅपिटल लेटर म्हणजे कसे, ए बी सी अप टू दी कॅप्स झेड. तर एखादी सेट्स आहे, आपण एखादी गोष्ट घेतली, डेज इन अ वीक, एक वीक मध्ये किती दिवस असतात, तो एक सेट आपण घेतलेला आहे. कन्सिडर करा डब्ल्यू इज द नेम ऑफ द सेट्स म्हणजे वीक. आणि आपण जेव्हा सेट्स लिहित असताना ऑलवेज रिटन इन अ कर्ली ब्रॅकेट. कर्ली ब्रॅकेट म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करतो, ब्रॅकेट काढले जातात आणि याला कर्ली ब्रॅकेट म्हणतात. आणि त्याचबरोबर ह्या ब्रॅकेटला म्हटलं जातं स्क्वेअर ब्रॅकेट अँड दिस इज द नॉर्मल ब्रॅकेट. आपण सेट लिहित असताना सेटमध्ये जे काही इलेमेंट्स आहेत ते लिहित असताना आपण ऑलवेज कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिले जाते. या ठिकाणी एक वर्ड वापरलं इलेमेंट. इलेमेंट म्हणजे काय, आपण एखादी वीक कन्सिडर केलं, वीक मध्ये किती दिवस असतात, फर्स्ट संडे असतो, त्याचबरोबर मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे अँड फ्रायडे अँड लास्ट वन इज सॅटरडे. जे काही नेम ऑफ द सेट, सेटचं जे काही नाव आहे, डब्ल्यू इज द सेट म्हणजे वीक हा एक सेट आहे. त्याच पद्धतीने त्या वीक्स मध्ये जे काही डेज आहेत, जे संडे मंडे ट्यूजडे वेन्सडे, हे जे काही सेवन डेज आहेत, या सेवन डेजला म्हटलं जातं इलेमेंट्स ऑर मेंबर्स इन द सेट. आणि हे मेंबर्स लिहित असताना आपण स्मॉल वापरतो, स्मॉल लेटर्स, ए बी सी डी अप टू दी स्मॉल झेड. तर असं समजून घ्या की ए एखादी ऑब्जेक्ट, एखादा सर संडे हा कन्सिडर केलेला ए आहे, स्मॉल ए आहे असं ट्रीट केलेलं आहे, ठीक आहे. तर स्मॉल ए म्हणजे हे इलेमेंट्स आहेत आणि कॅपिटल ए किंवा हा ह्याला जर कॅपिटल ए असे म्हणलं असेल, डब्ल्यू ला मी कॅपिटल ए कन्सिडर केलं म्हणजे सेट ए बी दी सेट्स ऑफ ऑल डेज इन द वीक, म्हणजे प्रत्येक दिवस, सगळे दिवस एका वीक मध्ये असलेला एक सेट तयार केलेला आहे, त्या सेटला आपण नाव दिलं ए. तर एखादी इलेमेंट जे ए आहे, जर हे ए स्मॉल ए इज द इलेमेंट ऑफ द सेट कॅप्स ए असेल, तर ते आपण असं लिहितो ए इज बिलॉंग्स टू कॅप्स ए. म्हणजे हा ए जे आहे, ह्या कॅपिटल ए म्हणजे ह्या सेटमध्ये हा ए आहे. समजा जर हा ए स्मॉलेस्ट ए म्हणजे एखादी इलेमेंट्स जर आपण असं घेतलेला आहे, तर एक सेट घेतला जे वर्किंग डेजचा सेट घेतला, द वर्किंग डेज इन अ वीक ऑर कॉलेज डे इन अ वीक ऑर स्कूल डे इन अ वीक. म्हणजे स्कूल डे इन अ वीक असेल तर संडे काय असणार आहे आपलं, स्कूल डे नसणार आहे किंवा कॉलेज डे नसणार, वर्किंग डे नसणार आहे. म्हणजे हे जे संडे आहे ते सेटमध्ये नसणार आहे. जर हा ए म्हणजे संडेला ए ट्रीट केला तर नसेल, तर आपण अशा पद्धतीने लिहितो द एलिमेंट ए इज नॉट बिलॉंग्स टू सेट ए. अशा पद्धतीने आपण सेट्स म्हणजे काय, एक बंच असते, कलेक्शन ऑफ द ऑब्जेक्ट असते, ते कलेक्शन ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द संडे मंडे ट्यूजडे हे डेज इन अ वीक, डेज इन अ वीक आपण काय केलं, एक पर्टिक्युलर सेट कन्सिडर केलेलं आहे आणि ते सेटला आपण नाव दिलेलं कॅपिटल ए. सेट्स आर ऑलवेज इन कॅपिटल, दे रिटन ऑलवेज इन कर्ली ब्रॅकेट. या गोष्टी आपण या ठिकाणी बघितल्या. त्यानंतर या सेटचे दोन पद्धतीचे मेथड्स आहेत, सेट लिहिण्याचे दोन पद्धतीचे मेथड आहेत. एक मेथड मी सांगितलं की अशा पद्धतीने आपण सेट लिहितो कर्ली ब्रॅकेट मध्ये, तर ही एक मेथड झाली. ह्याच्या व्यतिरिक्त मी जे सांगतो, द वीक, द डेज इन अ वीक, द डेज इन अ वीक हा देखील एक मेथड आहे लिहायचा आणि त्याला देखील एक पर्टिक्युलर नाव आहे आणि ते नाव आपण या ठिकाणी लिहायचं. द फर्स्ट मेथड इज दॅट इज लिस्टिंग मेथड्स ऑर रोस्टिंग मेथड. फर्स्ट मेथड, मेथड्स टू रायटिंग दी
सेट्स द फर्स्ट जे काही मेथड आहे त्या मेथडला आपण रोस्टिंग मेथड देखील म्हटलं जातं आणि लिस्टिंग मेथड देखील. रोस्टिंग और लिस्टिंग मेथड, लिस्टिंग मेथड. इथपर्यंत सेट म्हणजे काय? इट इज द बंच ऑफ और कलेक्शन ऑफ द ऑब्जेक्ट, म्हणजे हे सी काय आहेत? ऑब्जेक्ट आहेत. त्याचबरोबर एखादी कर्ली ब्रॅकेट मध्ये जे काही वस्तू असते, कर्ली ब्रॅकेट मध्ये जे नंबर्स असू द्या किंवा कुठल्याही पद्धतीचं नाव असू द्या, लेटर्स असू द्या, त्या प्रत्येक लेटर्सला म्हटलं जातं इलेमेंट्स और मेंबर्स ऑफ द सेट. आणि जे कॅपिटल असतं ते सेटचं नेम असतं किंवा सेटचं नाव असतं जे आयडेंटिफाय केलं जातं. रोस्टिंग मेथड और लिस्टिंग मेथड, लिस्टिंग मेथड किंवा रोस्टिंग मेथड म्हणजे काय? एक अशी मेथड ज्यामध्ये कर्ली ब्रॅकेट युज करून, आपण कर्ली ब्रॅकेट युज करून त्यामध्ये इलेमेंट्स लिहितो, म्हणजे ही जी मेथड आहे या मेथडला म्हटलं जातं दॅट इज लिस्टिंग मेथड और रोस्टिंग मेथड. द मेथड्स विच आर युज टू एक्सप्लेन द सेट्स और रायटिंग द सेट्स विथ द हेल्प ऑफ कर्ली ब्रॅकेट्स. म्हणजे एखादी आपण कन्सिडर करूया द नंबर्स or the natural even numbers in between 1 to 10. Natural even numbers in between 1 to 10 म्हणजे इव्हन नंबर्स काय आहेत? 1 to 10 म्हणजे 1 2 3 4 5 अप टू द 10 हे नंबर्स आहेत, नॅचरल नंबर्स. पण त्यामध्ये असणारे जे काही इव्हन नंबर्स आहेत, इव्हन नंबर्स इट मीन्स डिव्हिजिबल बाय 2, जे दोन्ही भाग जाते त्याला 2 आहे, 4 6 8 अँड 10. हे झालं त्या इलेमेंट्स जे काही मी सांगितलेलं आहे. द नंबर्स, द नॅचरल इव्हन नंबर्स इन बिटवीन 1 to 10, म्हणजे नॅचरल इव्हन नंबर्स इन बिटवीन 1 to 10 जे काय आहेत, 2 आहे, 4 आहे, 6, 8 अँड 10, हे आहेत नॅचरल इव्हन नंबर्स इन बिटवीन 1 to 10. तर हीच स्लेट सेट ए बी द नॅचरल इव्हन नंबर्स इन बिटवीन द ए 1 to 10, दिस इज कॉल्ड ॲज सेट ए. म्हणजे सेट ए अशा पद्धतीने आपण लिहितो दॅट इज 2 आहे, 4, 6, 8, 10. प्रत्येक इलेमेंट लिहिल्यानंतर आपण कॉमा मस्ट बी यूज, त्यानुसारच आपल्याला समजते की किती एलिमेंट्स आहेत एक पर्टिक्युलर सेटमध्ये. कॉमा यूज केलं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण जे काही लिहिलं याला म्हटलं जातं लिस्टिंग मेथड. आपण लिस्ट तयार करतो एखाद्या सेटची, लिस्ट तयार करतो त्याला म्हटलं जातं लिस्टिंग मेथड. अजून एक मेथड आहे त्या म्हटलं, त्या मेथडला म्हणजे रूल मेथड्स. तर त्या रूल मेथड मध्ये काय असते? जे आपण बोलतोय, जे आपण बोलतोय ते लेटर्स मध्ये लिहिलं जाते. म्हणजे कन्सिडर करा, हेच मी जर अनदर मेथड, म्हणजे जे काही मेथड माझ्याकडे अवेलेबल आहे दुसरा मेथड रूल मेथड मध्ये जर हाच सेट जर लिहायचा असेल तर मी अशा पद्धतीने लिहिला, एक्स हा एक इलेमेंट आहे, एक्स बिलॉंग्स टू एन म्हणजे नॅचरल नंबर आहे, ओके, दीज नॅचरल नंबर्स अँड नॅचरल नंबर्स इज इव्हन नॅचरल नंबर आहे ते देखील आपण या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हे इन बिटवीन 1 to 10 आहे. आणि त्याचबरोबर अजून एक सेंटेन्स आपण लिहायचं, देर आर नॅचरल इव्हन नंबर, नॅचरल एक्स बी दी नॅचरल इव्हन नंबर. द सेट बी, किंवा असं देखील आपण लिहितो, लेट ऑर द सेट बी इज द ऑल नॅचरल इव्हन नंबर्स इन बिटवीन द नंबर्स 1 to 10. दिस इज द सेकंड मेथड ऑर द मेथड इज कॉल्ड ॲज रूल मेथड. रूल मेथड काय आपण सांगतं की एखादे जर सेट लिहायचं असेल तर ते सेट आपण कसं एक्सप्लेन करतो, कसं इमॅजिन करतो, त्या मेथडमध्ये लिहिण्याच्या पद्धतीला म्हटलं जातं रूल मेथड. दिस इज द रूल मेथड, ओके. तर रूल मेथड मध्ये आपण लिहित असताना एखादी सेट, सेट बी और सेट ए बी द ऑल नॅचरल इव्हन नंबर, ऑल नॅचरल इव्हन नंबर बिटवीन 1 to 10, याला म्हटलं जातं रूल मेथड. आणि जे सेट आपण या ठिकाणी लिहितो दिस इज सेट इज इक्वल टू दॅट इज एक्स, एक आपण काय केलेलं एलिमेंट ट्रीट केलं, एक्स, एक्स इज अ नॅचरल इव्हन नंबर, इव्हन नंबर बिटवीन 1 टू दी
x. This is all about the two methods. Set म्हणजे काय, ते दोन मेथड आपण या ठिकाणी बघितलेले आहे. जर समजत नसेल तर आपण ही प्रॅक्टिस सेट 1.1 पूर्णपणे सॉल्व करू द्या. जितकं मी या ठिकाणी बोर्डवर प्रॉब्लेम घेतला, प्रत्येक प्रॉब्लेम जर सॉल्व केलं तर आपल्याला समजून जाईल की सेट आणि त्याचबरोबर ज्याचे ते यूज करणे दोन मेथड्स आहेत, किती इझी, किती फालतू पण आहे. द फर्स्ट क्वेश्चन इज द राईट इन लिस्टिंग फॉर्म. लिस्टिंग फॉर्म म्हणून दिलेला आहे सेट ऑफ इवन नॅचरल नंबर्स. आता इवन नॅचरल नंबर दिलेला आहे, इन बिटवीन दिलेलं नाही. आपण इन बिटवीन सॉल्व केलं होतं. सेट ऑफ इवन नॅचरल नंबर्स, कन्सिडर लेट ए बी द सेट ऑफ नॅचरल इवन नंबर और इवन नॅचरल नंबर. ओके, अशा पद्धतीने क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. देन याचा आन्सर लिहायचा असेल तर आपण एक सेट ए असं ट्रीट केलेला आहे. एला आपण काय, ही जी काय सेट आहे त्याला आपण नाव ए दिलेलं आहे. तर आपण सगळे नॅचरल इव्हन नंबर्स लिहायचे आहेत. टू पॉसिबल आहे का, फोर सिक्स एट टेन, अशा पद्धतीनं आपण लिहिलं जाते. आणि या सेटला देखील एक पर्टिक्युलर नाव आहे. मी याच लेक्चरमध्ये सांगणार आहे की या सेटला आपण काय म्हणतो. त्यानंतर सेट ऑफ बेसिक साउंड इन सारेगम, जे आपण म्हणतो सारेगम पदनी, तेच आहेत जे काही आपण या ठिकाणी सेट्स ऑफ बेसिक साउंड्स. दुसरा आहे लेट बी बी द सेट ऑफ बेसिक साउंड, बेसिक साउंड इन सरगम. समजतंय? आता काय करायचं की जे काही बेसिक साउंड्स आहेत सा रे ग म प द नी, हे जे आहेत त्याचा एक सेट बनवायचा आपल्याला. इज बी आहे सा रे ग म प द नी, डझंट राईट सा बिकॉज आपण या ठिकाणी घेतलेला आहे. कुठल्याही वर्ड रिपीट होता कामा नाही, ते देखील आपण काय करता या ठिकाणी लिहिणारच आहे. आता हे जे काय आहे इन वर्ड्स मध्ये लिहायचं आहे, हे दिलेलं जे काय आहे इन वर्ड्स मध्ये आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर इन वर्ड्स मध्ये लिहायचं असेल तर पहिला काय लिहाय, म्हणजे इन वर्ड्स म्हणजे अनदर जे काही मेथड आहे रूल मेथड मध्ये आपल्याला लिहायचं आहे. देन द नंबर्स मायनस टू इज नॉट बिलॉंग्स टू नॅचरल नंबर्स, हे आपल्याला वर्ड मध्ये लिहिता येते. लेट बी बी द सेट, सी बी द सेट विच देर आर मायनस टू इज नॉट बिलॉंग्स टू एन, नॉट बिलॉंग्स टू एन. जर असं असेल नॉट बिलॉंग्स टू एन, जिथं जे ते लिहिलेलं आहे इथंच मी त्या ठिकाणी लिहिलं. बट ही जी काही इवन नॅचरल नंबर्स आहेत, एखादी जर नॅचरल नंबर्स आपण इमॅजिन केला असेल, नॅचरल नंबर्स विल बी स्टार्ट फ्रॉम वन टू टू दी पॉझिटिव्ह इन्फिनिटी. म्हणजे एखादी नॅचरल नंबरचा जर सेट आपण घ्यायचा असेल तर त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा नेगेटिव्ह व्हॅल्यू आणि झिरो येत नाही. म्हणजे आपण हे जो काही सेट आहे दिस सेट, म्हणजे सेट सी बी द सेट ऑफ इज नॉट बिलॉंग्स टू ए, असं हे गोष्टी झालेल्या आहेत. तर ह्याला मी कॅप्स करतो. देन सेट बी or C be the set of all natural numbers, असं देखील लिहिता येतं. ऑल नॅचरल नंबर्स हे जे काय आहे, P be the sets of all odd numbers, सगळे odd numbers आहेत P च्या सेट मध्ये. आता हा प्रॉब्लेम जे थर्ड प्रॉब्लेम आहे, थर्ड क्वेश्चन आहे, मस्ट बी इंटरेस्टिंग. कारण की कुठल्याही पद्धतीची दोन काय घ्यायचे आहे, दोन सेट्स घ्यायचे आहे, ते दोन्ही फॉर्मॅटमध्ये आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे, एक छोटासा टेबल तयार करू. आपण काय करू, दोन म्हणले आपण काय करायचं, चार प्रॉब्लेम सॉल्व करायचे, इझी टू अंडरस्टँड. तर इकडे आपण लिहितो लिस्टिंग मेथड आणि इकडे लिहितो आपण रोस्टिंग मेथड, राईट. लिस्टिंग अँड रोस्टिंग एकच झालेलं आहे. इकडे आपण लिहितोय रूल मेथड. पहिल्यांदा एक छोटासा सेट आपण या ठिकाणी घ्यायचा आहे आणि तो जो सेट आहे तो सेट
जिथं जे काही मी सेट लिहितो तो लिस्टिंग फॉर्म मध्ये लिहितो आणि तो सेट या ठिकाणी काय करायचा मला इन द फॉर्म रुलिंग फॉर्म मध्ये लिहायचा आहे. दॅट इज 1, 4, 1, 4, 9, 20, sorry, 9, 16, 25, 36. तर हे जे काही आपण या ठिकाणी सेट दिसलेला आहे या सेट्स वरनं हा सेटचे मीनिंग काय आहे किंवा यामध्ये असणारे जे काही वर्ड्स आहेत जे इलेमेंट्स आहेत ते काय आपल्याला सांगतात की प्रत्येक जो इलेमेंट्स आहे 1, 4, 9, 16, 25, 36 हे प्रत्येक परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत. हे परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत. या ठिकाणी देखील असं लिहायचं असेल तर सेट ए बी द सेट ऑफ टॉप स्क्वेअर नंबर स्क्वेअर ऑफ 1 to 6 नॅचरल नंबर्स नॅचरल नंबर. समजलं? हे जर आपलं असेल एक असा सेट आहे सेट बी ए बी द सेट ऑफ स्क्वेअर नंबर स्क्वेअर ऑफ 1 to 6, 1 to 6 पर्यंत सगळ्यांचं स्क्वेअर आहे ते नॅचरल नंबर्स आहे. या ठिकाणी बघितलं तर 1 to 6 सगळ्यांचं स्क्वेअर आहे. तर या ठिकाणी दुसरा प्रॉब्लेम मी काय करतो रूल मेथड मध्ये लिहितो आणि त्याचा कन्वर्जन आपण काय करायचं त्या ठिकाणी लिस्टिंग मेथड मध्ये करायचं आहे. देन बी बी द सेट ऑफ ऑल इवन सॉरी या ठिकाणी ऑड घेऊ आपण ऑल ऑड नंबर्स एन ओ इट मीन्स नंबर बिटवीन 11 to 20. ठीक आहे. तर इट इज एक्स ऑफ एक्स बिलॉंग्स टू एन देर आर ऑड नंबर बिटवीन 11x greater than 20. समजतंय? एक असा सेट आपल्याला घ्यायचा आहे ज्यामध्ये ऑड नंबर्स असायला पाहिजे आणि ऑड नंबर्स इन बिटवीन 11 to 20 असायला पाहिजे. ठीक आहे. आपण ते सेट या ठिकाणी लिहायचं बी इज इक्वल टू दॅट इज 11, 13, 15, 17, 19 हा जरा सेट आपल्याला या ठिकाणी तयार. क्वेश्चन 3 विल बी सॉल्व एनी टू सेट्स इन द बोथ फॉर्म. आता या ठिकाणी क्वेश्चन दिले क्वेश्चन नंबर 4 एक वर्ड दिलेला आहे आणि त्या प्रत्येक लेटर्स त्यामध्ये असणार प्रत्येक लेटर क्वेश्चन 4 लेटर्स लिस्टिंग मेथड मध्ये लिहायचं आहे. एक लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट जे काही वर्ड आहे त्या कॉम्प्लिमेंटचा प्रत्येक लेटर जे काय आहे ते लेटर कशामध्ये यायचं एक सेट मध्ये सेट फॉर्म मध्ये आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. ठीक आहे. तर पहिल्यांदा तो वर्ड लिहून घ्यायचा कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंट हँडरायटिंग थोडस वेगळं आहे बट समजेल. तर यामध्ये प्रत्येक लेटर्स घेऊन एक नवीन आपल्याला सेट तयार करायचा एक. ठीक आहे. आता चला तयार करूया सी ओ एम पी एल ई एल ई. ठीक आहे. पी एम ई एन अँड टी असं जर तुम्ही एखादा सेट तयार केला असेल तर हा बरोबर आहे का? ठीक आहे. क्वेश्चन काय विचारलं लेटर्स इन द कॉम्प्लिमेंट वर्ड एक सेट तयार करायचा आहे. जे काही लेटर्स आहेत त्या कॉम्प्लिमेंट वर्डचा त्याचा उपयोग करून आपण एक सेट तयार करायचा. ठीक आहे. बट एखादी रूल्स आपण जर बघायचं असेल सेटचे जे काही रूल्स आहे कुठल्याही पद्धतीचा कुठलाही इलेमेंट्स एकदाच लिहिणं गरजेचं आहे. तो 500,000 वेळा असू दे 5 वेळा असू दे 10 वेळा असू दे कितीही वेळा जरी एका वर्डमध्ये रिपीटेड झाला असेल तरी देखील एकदाच लिहिणं गरजेचं आहे. या ठिकाणी जो काय ई आहे हा ई मी 2 वेळा या ठिकाणी लिहिलेला आहे. या ठिकाणी 2 वेळा आलेला आहे बट एकदाच लिहिणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण एखादी 50 विद्यार्थी एका क्लासमध्ये 50 विद्यार्थी असं ट्रीट करा त्यांचं टेस्ट घेतलेला आहे 50 मार्क्सचा एक टेस्ट त्या ठिकाणी घेतलेला आहे. मॅक्झिमम विद्यार्थ्यांना जे काही मार्क्स आहेत रेंज इन बिटवीन 40 to 50 मध्ये आहेत. ठीक आहे. 40 to 50 जी काही रेंज आहे फक्त 10 झालेला आहे. 10 रेंज आहे किंवा 12 रेंज आहे. 40 काही जण पडले असेल काही जण 50 पडले असेल. 11-12 जी काही रेंज आहे या रेंजमध्ये 50 विद्यार्थी आहेत. ठीक आहे. आपण 50 लिहिता बसत नाही
आपण काय करतो, 40 किती जण पडले, 40 पण पडले, 41 पडले, 42 पडले, म्हणजे एकदाच लिहिणं, वन्स ओनली एलिमेंट्स, ओनली वन्स टाइम रिटर्न इन द सेट, या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यानंतर जे काय आहे ह्युमन सेन्सर ऑर्गन, ह्युमन सेन्सर ऑर्गन जे काय स्किन, आय, नोज, या काय ह्युमन सेन्सर ऑर्गन आहेत, त्या सेन्सर ऑर्गनचा देखील आपण या ठिकाणी काय करायचं आहे, एक सेट बनवायचा आहे. जे काय मी फर्स्ट लेक्चर फर्स्ट स्टार्ट करत असताना लेक्चर स्टार्ट करताना बनवलं होतं एक छोटासा सेट, द डेज इन अ वीक्स, म्हणजे संडे मंडे ट्यूजडे, तेच ऍज फॉर्म सेम अशा पद्धतीनंच आहे. त्यानंतर दुसरा आहे युझिंग रूल मेथड, युझिंग रूल मेथड, ठीक आहे. या ठिकाणी जे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे हाच प्रॉब्लेम ऍज सिमिलर टू या ठिकाणी आहे, म्हणजे द सेट ए बी द स्क्वेअर नंबर ऑफ, स्क्वेअर नंबर ऑफ इट इज इन बिटवीन 1 to 7, अँड हे जे काही कॉम्प्लिमेंट आहे, आता अशा पद्धतीने कॉम्प्लिमेंट जो काही वर्ड आहे ते काय केलेलं आहे मी सेटमध्ये लिहिलेलं आहे, ठीक आहे. This is in the form, listing form मध्ये लिहिलेलं आहे, बट या ठिकाणी लिस्टिंग फॉर्म मध्ये दिलेली लेटर्स आहेत, त्या लेटर्सचा आपण काय करायचं, एक वर्ड तयार करायचं, आपल्याला इझिली दिसतच आहे हा वर्ड, एक वर्ड आहे, हा जो काय लेटर्स आहेत, इलेमेंट्स आहेत जे सेट बी मध्ये आहेत, ते एक छोटासा वर्ड आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, अँड दिस वर्ड इज अ स्माइल, ओके स्माइल. देन द सेट बी विथ द लेटर्स इन द वर्ड स्माइल, ठीक आहे. समज हा प्रॉब्लेम तुमच्यासाठी होता, तुम्ही सॉल्व्ह करणे गरजेचं होतं. आता आपण बघतोय टाइप्स ऑफ सेट्स, सेट बघितलं, त्या दोन मेथड बघितल्या, सेट कसे लिहिलं जातं, हाऊ टू राईट द सेट्स अँड टू मेथड्स, फर्स्ट मेथड इज लिस्टिंग मेथड, अनदर वन मेथड इज रूल मेथड, अँड थर्ड जे काय पार्ट आहे तो पार्ट आहे टाइप्स ऑफ सेट्स, टाइप्स ऑफ सेट्स. टाइप्स ऑफ सेट बघत असताना टाइप्स ऑफ सेट्स किती टाइप्स आहेत सेट्सचे, की फर्स्ट टाइप आहे दॅट इज नल सेट और एम्प्टी सेट, सिंगलटन सेट और सिंगल सेट, युनिट सेट देखील त्याला काही जागी म्हटलं जातं, नल सेट किंवा एम्प्टी सेट, एक असे सेट्स आहेत ज्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा इलेमेंट्स नाहीये, त्या सेटला म्हटलं जातं नल सेट और एम्प्टी सेट. द सेट विच डज नॉट हॅव हॅव ए सिंगल इलेमेंट, एक सिंगल इलेमेंट देखील या एखाद्या सेट्समध्ये नसतो, त्या सेटला म्हटलं जातं नल सेट. जर एक्झाम्पल बघायचं असेल तर नल सेटचा एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊया, अ सेट ए बी द सेट ऑफ ऑफ नॅचरल नंबर, नंबर नॅचरल नो मीन्स नॅचरल नंबर बिटवीन 3 to 4, पॉसिबल आहे का, 3, 3 and 4 याच्यामध्ये एक नॅचरल नंबर आपल्याला ओळखून काढायचा आहे, इट इज इम्पॉसिबल. म्हणजे जे काही सेट ए आहे, सेट ए कसं असणार आहे या ठिकाणी अशा पद्धतीचा सेट आहे, ठीक आहे. नल म्हणजे एम्प्टी म्हणजे काहीच नाहीये, झिरो इलेमेंट आहे, म्हणून या ठिकाणी आपण काय करायचं, झिरो लिहायचं नाहीये, हा सेट चुकीचा ठरतो, इझिली एम्प्टी सोडून द्यायचं, आणि तो नल सेट आपण अशा पद्धतीने दाखवू, साय. हे झालं नल सेट. अनदर वन सेट युनिट सेट और सिंगलटन, सिंगलटन सेट म्हणजे जे काय एखादे सिंगल एकच इलेमेंट आहे, एका सेटमध्ये एकच इलेमेंट आहे, फक्त नॉट कट करायचं. डज हॅव अ सिंगल इलेमेंट, द सेट विच डज हॅव सिंगल इलेमेंट, त्याला म्हटलं जातं सिंगलटन सेट. सिंगलटन सेट द सेट हॅव सेट हॅव सिंगल इलेमेंट और ओनली वन इलेमेंट, तर काय असणार आहे ओनली वन इलेमेंट. द नंबर्स और द डे विच आर हॉलिडेज, जे हॉलिडेज असतात इन द वीक दॅट इज संडे, म्हणजे एकच इलेमेंट त्या ठिकाणी असणार आहे, किंवा
otherwise the set of the all natural numbers are less than 2. म्हणजे दोन पेक्षा कमी असणारे नॅचरल नंबर्स हा ओनली एकच आहे. नॅचरल नंबर्स विल बी स्टार्ट फ्रॉम 1 पासून स्टार्ट होतो. तर दोन पेक्षा कमी असणारे नॅचरल नंबर्स हे किती आहे? एक आणि एकच आहे. किंवा द नंबर्स इन बिटवीन टोटली डिव्हिजिबल बाय 5 इन बिटवीन 1 to 9. एक ते 9 पर्यंत एक असे नॅचरल नंबर शोधायचा आहे जे टोटली डिव्हिजिबल बाय 5 असायला पाहिजे आणि तो फक्त आणि फक्त 5च आहे. एक्झाम्पल, द नॅचरल नंबर्स, द सेट ऑफ नॅचरल नंबर्स, सेट ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन 1 to 9 डिव्हिजिबल, विच आर डिव्हिजिबल, आर डिव्हिजिबल बाय 5. डिव्हिजिबल बाय 5 म्हणजे 5 ने इझिली डिवाइड होणार आहे. नंबर्स आपल्याला कशात शोधायचे? 1 to 9 मध्ये. 1 ला 5 ने डिवाइड होते का? नाही. 2 ला? नाही. 3 नाही. 4 नाही. बट 5 आहे. म्हणजे 5 ओनली वन सिंगल, म्हणजे ह्याला म्हटलं जातं सिंगलेटॉन सेट. देन त्यानंतर थर्ड टाइप जे काय सेट आहे, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट, थर्ड अँड फोर्थ, the set 3, a set which have the finite elements in this, that particular set is called as a finite set. Phyla sets in type ka hai? Finite finite set. Ek ashe sets jya madhe element chi number hai finite asala paise. The sets which have, the set which have finite number of elements, finite number of elements. Finite म्हणजे किती? एक असू द्या, 1000 असू द्या, 5000 असू द्या, बट फायनाईट आहे. इझिली आपण काय करू शकतो? सेट लिहित लिहित, जर लिस्टिंग फॉर्म मध्ये लिहित लिहित आपण एंडच्या पॉइंट पर्यंत किंवा एंडच्या इलेमेंट पर्यंत पोहोचू शकतो. ओके, आता आपण काय एखादं एक्झाम्पल जर बघायचं असेल, एक्झाम्पल्स दट इज द डेज इन द मंथ फेब्रुवारी. फेब्रुवारीमध्ये किती दिवस आहेत? 1, 2, 3, 4 to 28 पर्यंत आपण जाऊ शकतो. मॅक्झिमम मोठे मोठे आपण या ठिकाणी उदाहरण घेऊ शकतो. अँड द डेज इन अ वीक्स, एखाद्या आठवड्यामध्ये किती दिवस आहेत, ते देखील काय फायनाईट आहे. बट आपण काय द सेट of all odd number between 25 to 35, एक असा सेट आपण घेतलेला आहे जे सगळे ऑड नंबर्स आहेत. कशामध्ये? 25 ते 35 मध्ये. बट या ठिकाणी एक छोटासा घ्यायचा आहे, ऑड नॅचरल नंबर, ऑड नॅचरल नंबर, ऑड नॅचरल नंबर्स आपण घ्यायचे असेल 25 to 35 मध्ये. त्या सेटला आपण सेट ए असे नाव देऊया. ते आहे 25 आहे, 27 आहे, मस्ट बी यूज कॉमा बिटवीन द टू एलिमेंट्स, देन 29 31 33 and 35. हे कसे आहेत? फायनाईट आहेत. ओके, फोर्थ टाइप्स समजत असेल तर ठीक आहे, नाही समजत असेल तर आपण काय करूया, प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व करत असताना आपल्या या प्रत्येक प्रॉब्लेमचा, प्रत्येक थेरीचा यूज करून प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा आहे. आणि तेव्हा प्रॉब्लेम सॉल्व करत असताना आपल्या सगळ्या गोष्टी इझी समजून जातील. तर ह्याचा अपोजिट म्हणजे काय? इनफायनाईट सेट. इनफायनाईट सेट, तर इनफायनाईट सेट मध्ये जी काही नंबर, द सेट्स हॅव्हिंग the infinite number of elements, infinite numbers of elements असेल तर एक examples घ्यायचं आहे की कसं आपल्याला समजून द्या. The set of all natural number, all natural number, set of all natural numbers, natural number start कुठून होते आपल्याला माहिती आहे बट एंड त्याचं माहिती नाही. नॅचरल नंबर्स दॅट इज कॅप्स एंड इज इक्वल टू 1 पासून 2 आहे,
थ्री आहे, फोर आहे, फाईव्ह आहे, सिक्स आहे, सेवन आहे, कितीपर्यंत देऊ शकतो आपण? आपण या ठिकाणी एक लाख लिहिला, एक लाख एक, आपण दहा लाख लिहिला, दहा लाख एक, परत आता कंटिन्युअसली लिहित जातो, म्हणजे त्याची जी काही व्हॅल्यूज आहेत, जे काही इलेमेंट्स आहेत, जे काही मेंबर्स आहेत त्या पर्टिक्युलर सेटमध्ये, ते कसे असायला पाहिजे? इनफायनाईट असायला पाहिजे. म्हणजे ते आपण इझिली भेटू शकत नाही, सगळे आपण इझिली एका कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहू शकत नाही, त्याला म्हटलं जातं इनफायनाईट सेट. इथंपर्यंत समजलं? चार टाईपचे सेट बघितले आपण, नल सेट, सिंगलटन सेट, फायनाईट सेट अँड अदरवाइज इनफायनाईट सेट्स. लास्ट एक टाईप, छोटासा टाईप बघायचा सेटचा, त्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व करू. द लास्ट टाईप ऑफ द सेट इज इक्वल सेट. इक्वल सेट, सेट ए अँड बी आर इक्वल सेट्स ऑफ इच अदर. हे दोन्ही इक्वल सेट ऑफ इच अदर आहेत इफ all elements in A is in the B and all elements in B is in the A. Samajhla? Nahi. Theek hai. If all element in A is in B, je element, je pratyek elements ahet, tevde आणि तेच आणि तितकेच इलेमेंट्स एखाद्या अनदर सेटमध्ये असतील, तर ज्या अनदर सेटमध्ये जे काही इलेमेंट्स आहेत ते तेवढेच आणि तितकेच आणि तेच इलेमेंट जर या सेटमध्ये असतील, या दोन्ही सेट इक्वल टू इच अदर आहे. ठीक आहे, आपल्याला लिहायचं काय आहे? ऑल ऑड नंबर्स. ठीक आहे, एक सेट मी बनवलेला, एक्झाम्पल घेतलेला, ऑल ऑड नॅचरल नंबर्स, ऑल ऑड नॅचरल नंबर्स, तेच आपल्याला इन बिटवीन, बिटवीन 1 to 10 हा एक सेट तयार झालेला आहे. तो सेट आपण अगोदर त्या सेटला नाव ए देऊया आणि लिहून घ्यायचे. तर सेट काय आहे? ऑल ऑड नॅचरल नंबर्स, म्हणजे 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 9 आहे. ठीक आहे, अजून एक आपण सेट या ठिकाणी तयार करायचा. द सेट between the number, the sets of all natural numbers in between 1 to 10, they does not divisible by 2. किंवा असे इलेमेंट्स किंवा असे नंबर्स इन बिटवीन द 1 ते 10 मध्ये असायला पाहिजे आणि ते दोन न भाग न गेलं पाहिजे, म्हणजे हेच नंबर्स असणार. ठीक आहे, म्हणजे हे सेट बी आहे, हे सेट ए आहे आणि अनदर वन सेट आपण या ठिकाणी सेट बी लिहिलेला आहे आणि त्या सेटमध्ये द सेट बी इट्स डजंट हॅव इन सिंगल इलेमेंट्स विच आर डिव्हिजिबल बाय टू, म्हणजे दोन न भाग जाणार एकही इलेमेंट्स त्या ठिकाणी नसता कामा. अजून एक एक्झाम्पल्स ऑफ इक्वल सेट, इक्वल सेटचे अजून एक जर एक्झाम्पल घ्यायचं असेल, द ऑल नॅचरल नंबर्स इन बिटवीन किंवा द डेज इन द वीक, एक असे डेज इन द वीक्स, ऑल डेज इन अ वीक्स एक घेतलेला आहे, त्यानंतर अनदर वन एलिमेंट दॅट इज डेज ऑन अबाव first the days in week which I was going school. okay, tyanantar ha ahe mhanje ashe divas that days which I was going to the school, म्हणजे ज्या दिवशी मी स्कूलला गेलेला आहे. अदर वन द डेज टीचर विल बी टीचड मी ऑर आय विल बी मीट द डेज आय विल मीट टू द टीचर्स, म्हणजे मी टीचरला भेटलेला, म्हणजे त्याच दिवशी आपण गेलेला आहे, मंडे टू सॅटरडे गेलेला आहे कॉलेजला किंवा स्कूलला, त्या दिवशी आपण टीचरला देखील भेटलेला आहे, म्हणजे पॉसिबिलिटी इक्वल. ओके, इन द नेक्स्ट लेक्चर्स वी जस्ट सॉल्व द प्रॅक्टिस सेट 1.2.